नमस्कार, महाराष्ट्र 14 न्यूज मध्ये आपले स्वागत। येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोटच्या जयघोषात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज श्री मल्हारी मार्तंडाची पूजा करून दर्शन घेतले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तीर्थक्षेत्र जेजुरीगड विकास आराखड्याच्या एकूण 349 कोटी रुपयांपैकी पहिल्या टप्प्यातील 109 कोटींच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले। श्री मार्तंड देव संस्थान आणि ग्रामस्थांच्या वतीने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचा शिंदेशाही पगडी घोंगडी आणि काठी देऊन यावेळी सत्कार करण्यात आला। 349 कोटी रुपये खर्चाच्या श्री क्षेत्र जेजुरीगड तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास राज्य शासनाने यापूर्वीच मंजुरी दिली आहे। 3 टप्प्यांमध्ये हा आराखडा राबवण्याचे प्रशासनाने नियोजन केलेले आहे। पहिल्या टप्प्यात जेजुरी गडाच्या संवर्धनाची कामे करण्यात येणार आहे। यामध्ये गडकोटातील मुख्य मंदिर, इतर छोटी मंदिरे, ओवऱ्या आणि तटबंदीचे जतन आणि दुरुस्ती करण्यात येणार आहे। तसेच मुख्य गडकोट आणि कडेपठार परिसरातील 154 दीपमाळांची जतन आणि दुरुस्ती, 1311 पायऱ्या आणि 15 कमानींची जतन आणि दुरुस्ती, कडेपठार येथील खंडोबाचे मुख्य मंदिर, परिसरातील इतर 8 मंदिरे आणि कमान ओवऱ्यांचे जतन आणि दुरुस्ती करण्यात येणार आहे। त्याचबरोबर जेजुरी शहरातील लवथळेश्वर, मल्हार, गौतमेश्वर आणि बल्लाळेश्वर मंदिरे, प्राचीन जलव्यवस्थापन होळकर आणि पेशवे तलाव, जननी तीर्थ आणि इतर कुंडे, बारवांची जतन आणि दुरुस्ती, कडे पठारावर जाणाऱ्या मार्गावरील जुन्या वास्तूंचे जतन, मार्गावरील पायऱ्या आणि मार्गाचे मजबूतीकरण करण्यात येणार आहे। परिसर नियोजनाची कामे सुद्धा प्रस्तावित करण्यात आली आहे। याबरोबरच पायाभूत व्यवस्था, परिसर व्यवस्थापन आणि पर्यटक सुविधा सुशोभीकरण यासाठी सुमारे 109 कोटी रुपये पहिल्या टप्प्यात खर्च करण्यात येणार आहे। पहा यावेळी गडावर अजित पवार काय म्हणाले। सगळ्यांचं भलो एवढं जय मल्हारला मागणं केलेलं आहे, साकडं घातलं। सबस्क्राइब नाउ अँड प्रेस द बेल आयकन, नेव्हर मिस अन अपडेट।